आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीच्या सन्मती सहकारी बँकेला 1,81,00,000 नफा, सुनील पाटील यांची माहिती. सन्मती सहकारी बँकेनं चालू वर्षात 428.36 कोटींचा व्यवसाय केला आहे. या वर्षात निव्वळ नफा बँकेला 1,81,32,000 झाला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन अनिल पाटील, व्हाईस चेअरमन अजित कोईक आणि अशोक पाटील यांनी दिली. सन्मती बँकेनं 10 शाखांच्या माध्यमातून सभासद, ठेवीदार आणि कर्जदारांचा विश्वास संपादन केला आहे. दिवसागणिक बँकेची प्रगती मोठी होत चालली आहे. बँकेवर लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे झपाट्याने प्रगती झाली आहे, असंही सांगण्यात आलं. सुनील पाटील यांनी बँकेची आर्थिक सांपत्य स्थितीची माहिती दिली. यावेळी बँकेचे संचालक डॉक्टर अप्पासो दरंगुत्ते, धुळासाहेब चौगले, आत्ताप्पा कुरुंदवाडे, महादेव कांबळे, डॉक्टर चंद्रकांत पाटील, डॉक्टर अरुण कुलकर्णी, अण्णासो मुरचुट्टे, समीर मैदर्गी, महेश कुंभार आदी प्रमुख उपस्थित होते. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.